मोंढ्यामधील हमाल कामगारांवर लॉकडाऊन आणि वेळेचे बंधन असल्याने उपासमारीची वेळ आली आहे लॉकडाऊन आधी हे हमाल तीनशे ते चारशे रुपये कमवत असे पण आता दुकाने अकरा वाजेपर्यंत खुली असल्याने आणि वेळेचे बंधन असल्याने या हमालांना पन्नास ते शंभर रुपयांवर समाधान मानावे लागत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील निर्माण झाला जुन्या मोंढ्यामधील हमाल कामगारांची दोनशे ते अडीचशे संख्या आहे लॉकडाऊन लागण्याआधी हे हमाल कामगार तीनशे ते चारशे रुपये रोज कमवत असे पण आता प्रशासनाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्याची परवानगी दिली असल्याने या हमाल कामगारांवर चार तासांमध्येच पन्नास ते शंभर रुपये कमवण्याची वेळ आली आहे याच पन्नास ते शंभर रुपयांमध्ये हमाल कामगाराला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सालवावा लागत असल्याची प्रतिक्रिया या हमाल कामगारांनी दिली आहे तसेच शासनाकडून कोणतीही मदत नाही यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे असे हमाल कामगारांनी सांगितलं आहे लॉकडाऊन असल्याकारणाने मोंढ्यातील दुकाने फक्त चार तास उघडे राहतात आणि तेच चार तास बोलता बोलता निघून जातात कधी कधी तर या हमालांना एकही रुपया मिळत नाही तसंच आल्या पावली घरी वापस जावं लागतं असेही त्यांनी सांगितलं शासनाकडून मदत करण्याची मागणी हमाल कामगारांनी केली आहे